हेलो क्लास, या आधीच्या क्लासमध्ये आपण डिस्कस केलं होतं सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स, ज्यामध्ये आपण टाईप्स बघितले होते की सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स कशाप्रकारे ऑफर होतं विथ द हेल्प ऑफ फ्लॉवर. आपला नेक्स्ट टॉपिक आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन इन ह्युमन बीइंग. अकॉर्डिंग टू गव्हर्नमेंट, गव्हर्नमेंटनी जी मॅरेज ॲक्ट परफॉर्म केला आहे फॉर ह्युमन बीइंग, तो आहे फॉर गर्ल इट इज 18 अँड फॉर बॉईज इट इज 21/2. ते आपण डिस्कस करणार या टॉपिकमध्ये. वी हॅव स्टडी इन चॅप्टर ऑफ हेरिडिटी अँड व्हेरिएशन दॅट मेन हॅव एक्स वाय सेक्स क्रोमोझोम अँड वुमेन हॅव एक्स सेक्स क्रोमोझोम. रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम विथ अ स्पेशल ऑर्गन डेव्हलप इन अ बॉडी ऑफ मॅन अँड वुमेन ड्यू टू दिस सेक्स क्रोमोझोम ओनली. ऑर्गन्स डेव्हलप इन अ बॉडी एक्स क्रोमोझोम प्रेझेंट इन मॅन अँड वुमेन वेर ॲज एक्स वाय क्रोमोझोम इज प्रेझेंट इन अ मॅन ओनली. नाव वी शॉल स्टडी द स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ ह्युमन रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. सेक्शुअल रिप्रोडक्शन इन ह्युमन बीइंग जे डिपेंड करतं टू पॅरेंट्सवर, दॅट इज मेल अँड फिमेल, दोघांमध्ये पण जे क्रोमोझोम्स असतात ते डिफरंट असतात. दॅट मीन्स जी फिमेल बॉडी असते त्यामध्ये जे गॅमेट फॉर्मेशन होतं, जे क्रोमोझोम्स असतात ते असतात XX, आणि मेल बॉडीमध्ये जे गॅमेट्स असतात ते असतात XY. अकॉर्डिंग टू दॅट सेक्स क्रोमोझोम एक पर्टिक्युलर चाइल्डचं जेंडर डिसाईड केलं जातं. आता आपण याला डिटेलमध्ये बघू की रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मेल आणि फिमेल या दोन्ही डिफरंट बॉडीमध्ये कशाप्रकारे फंक्शन कॅरी करतं. फर्स्ट आहे ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. याचं स्ट्रक्चर इंटरनल स्ट्रक्चर या टाईपचं असतं, दॅट इज मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ऑफ ह्युमन बीइंग. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ऑफ ह्युमन कन्सिस्ट ऑफ टेस्टीस, वेरियस डक्ट्स अँड ग्लँड. टेस्टीस आर प्रेझेंट इन द स्क्रोटम आउटसाइड द ॲबडोमिनल कॅव्हिटी. टेस्टीस कंटेन न्युमरस सेमिनिफेरस ट्यूबुल. जर्मायनल इपिथेलियम प्रेझेंट इन अ ट्यूबुल डिवाइड बाय मियोसिस टू प्रोड्यूस स्पर्म. दोज स्पर्म आर सेंट फॉरवर्ड थ्रू द वेरियस ट्यूबुल्स. सिक्वेन्सेस ऑफ दोज ट्यूबुल्स इज ॲज द रेट टेस्टीस वास इफरन्सेस, इपिडिडायमस, वास डिफरन्सेस, इजॅक्युलेटरी डक अँड युरिनोजेनायटल डक. ॲज अ स्पर्म्स आर पुश फॉरवर्ड फ्रॉम वन डक टू नेक्स्ट, दे बिकम मॅच्युअर अँड ॲबल टू फर्टिलाइज ओवम. एक जो मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम असतो त्यामध्ये नियर अबाउट एवढे पार्ट्स इन्वॉल्व असतात. दॅट इज जर डायग्रामॅटिकली आपण बघितलं तर त्यामध्ये येतं टेस्टीस प्रेझेंट असते, इजॅक्युलेटरी डक, युरिनरी ब्लॅडर, सेमिनल वेसिकल, प्रोस्टेट ग्लँड, वास डिफरन्सेस, कॉपर्स ग्लँड, युरिनोजेनायटल डक्ट, इपिडिडायमस अँड स्क्रोटम. एवढे पार्ट्स जे आहेत ते मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये प्रेझेंट असतात. त्यांची जो सिक्वेन्स असतो तो सिक्वेन्स कशाप्रकारे जातो, सिक्वेन्स त्यांचा अरेंज होतो वास डिफरन्स, नेक्स्ट इपिडिडायमस, देन इजॅक्युलेटरी डक्ट, देन युरिनोजेनायटल डक्ट. अशा प्रकारे यांचा जो सिक्वेन्स आहे तो फॉरवर्ड होतो. आता ऍक्च्युअली मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम याची स्टडी का बरं करायला हवी. सेक्शुअल रिप्रोडक्शन इन ह्युमन बीइंगमध्ये जे गॅमेट्स फॉर्मेशन व्हायला पाहिजे, दॅट इज मेल गॅमेट्स, ते जे आहेत ते मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये फॉर्म होतात इन अ फॉर्म ऑफ स्पर्म्स. स्पर्मच्या फॉर्ममध्ये ते गॅमेट्स फॉर्म होतात, जे ज्यांचं प्रोडक्शन होतं टेस्टीजमध्ये. टेस्टीजमध्ये एकदा ते स्पर्म्स प्रॉपरली फॉर्म झाले, ते ट्रॅव्हल करतात वॅस डिफरन्स थ्रू आणि ट्रॅव्हल करून इजॅक्युलेटरी डक्टपर्यंत ते पोहोचतात. इजॅक्युलेटरी डक्ट आणि प्रोस्टेट ग्लँड काही हार्मोन्स सिक्रेट करतात, जे हार्मोन्स त्या स्पर्ममध्ये प्रॉपरली मिक्सडअप होतात आणि त्यापासून एक सिमेनचं फॉर्मेशन होतं. सिमेनच्या फॉर्मेशनमुळे स्पर्म्स जे आहेत ते प्री मॅच्युअर्ड असतात, वेल मॅच्युअर होतात, आणि एकदा ते स्पर्म मॅच्युअर झाले तर ते कॅपेबल असतात ओवमला फर्टिलाइज करायला. दॅट मीन्स फर्टिलायझेशन प्रोसेसमध्ये जे गॅमेट्सचं फॉर्मेशन होतं, दॅट इज जे मेल गॅमेट्स असतात ते स्पर्म्स थ्रू ट्रॅव्हल केले जातात. ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये जर काही लक्षात ठेवायचं तर ते फक्त मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ऑफ ह्युमन बीइंगची डायग्राम, त्यांचे पार्ट्स लक्षात ठेवायला पाहिजे, पुन्हा जे गॅमेट्स फॉर्मेशन आहे ते कसल्या प्रकारे होतं ते. नेक्स्ट टॉपिक गिवन आहे ह्युमन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम.
ज्या प्रकारे ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम डिस्कस केली त्या प्रकारे आपण हिमेल जी ह्युमन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे ती पण बघू. ऑल ऑर्गन ऑफ फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आर इन ॲबडॉमिनल कॅव्हिटी. इट इन्क्लूड पेअर ऑफ ओव्हरीज, अ पेअर ऑफ ओव्हिडक्ट, सिंगल युटेरस अँड वजायना. बिसाइड अ पेअर ऑफ बल्जो युरेथ्रल ग्लँड इज ऑल्सो प्रेझेंट. जनरली एव्हरी मंथ अँड ओवम इज रिलीज इन ॲबडॉमिनल कॅव्हिटी अल्टरनेटली फ्रॉम इच अदर. फ्री एंड ऑफ ओविडक्ट इज फनल लाईक अँड ओपनिंग इज प्रेझेंट ॲट द सेंटर ऑफ इट. ओसाईट एंटर द ओविडक्ट थ्रू दॅट ओपनिंग. सिलिया आर प्रेझेंट ऑन अ इनर सर्फेस ऑफ ओविडक्ट. दिस सिलिया पुशेस ओसाईट टुवर्ड द युटेरस. ह्युमन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचं स्ट्रक्चर या टाईपचं असतं, ज्यामध्ये ओवरी प्रेझेंट असते. ओवरीला कनेक्टेड एक ट्यूब लाईक स्ट्रक्चर असतं ज्याला ओविडक्ट म्हटलं जातं. ते कंटिन्यू होतं विथ युटेरस अँड ॲट लास्ट प्रेझेंट असते वजायना. यामध्ये ओव्हरीचं जो फंक्शन असतं इथे ॲक्च्युली ओव्हुलचं फॉर्मेशन होतं. ओव्हुल ऑर वी कॅन से इट ॲज अ एग सेल. एग सेल ओव्हरीमधनं रिलीज होतं पर मंथ आफ्टर अ प्रॉपर मॅच्युरिटी ऑफ दॅट फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. ओव्हुल रिलीज झाल्यानंतर तो ट्रॅव्हल करतो थ्रू ओविडक्ट. ओविडक्टमध्ये फॉर फर्टिलायझेशन तो वेट करतो. आफ्टर फर्टिलायझेशन और विदाउट फर्टिलायझेशन जो काही ओव्हुल आहे और ओसाईट आहे तो ओविडक्टमधनं पुश होतो टुवर्ड युटेरस विथ द हेल्प ऑफ सिलिया. सिलिया एक फिंगर लाईक प्रोजेक्शन सारखं स्ट्रक्चर असतं जो ओविडक्टमध्ये प्रेझेंट असतो आणि जो ओव्हुलला पुश करायला हेल्प करतो. ओविडक्टमधनं एकदा ओव्हुल पुश झाला युटेरसमध्ये, तिथे मग जर फर्टिलायझेशन झालं असेल तर मग युटेरसमध्ये इम्ब्रियोचं फॉर्मेशन होतं. तिथे इम्ब्रियो इम्प्लांट होतो आणि इथे बेबीची ग्रो होते. आणि जर ओव्हुल फर्टिलाइज झाला नाही तर असं ॲज इट इज अनफर्टिलाइज ओव्हुल जो आहे तो युटेरसमध्ये येऊन स्टॉप होतो. तर हे आहे ह्युमन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचं स्ट्रक्चर, ज्यामध्ये ॲक्च्युली कशाचं फॉर्मेशन होणार, फिमेल गॅमेट दॅट इज ओव्हुल, आणि मेल गॅमेट जो होता तो होता स्पर्म. ठीक आहे, ज्यामध्ये एक्स वाय क्रोमोझोम्स इन्वॉल्व असतात आणि हे जे ओव्हुल आहेत त्यामध्ये एक्स एक्स क्रोमोझोम प्रेझेंट राहतील, दॅट इज फिमेल गॅमेट्स. नेक्स्ट टॉपिक जो गिवन आहे आपल्याला तो आहे गॅमेट फॉर्मेशन. ॲज वी नो दॅट सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये दोन प्रोसेसेस इन्वॉल्व असतात, दॅट इज गॅमेट फॉर्मेशन अँड फर्टिलायझेशन. ह्युमन बिईंगमध्ये कशा प्रकारे त्या प्रोसेसेस कॅरी होतात, बाय गॅमेट फॉर्मेशन अँड फर्टिलायझेशन. बोथ गॅमेट दॅट इज स्पर्म अँड ओवम आर फॉर्म बाय मियोसिस. स्पर्म आर प्रोड्यूस इन द टेस्टिस ऑफ अ मेन फ्रॉम बिगिनिंग ऑफ मॅच्युरेशन दॅट इज प्युबरिटी टिल डेथ. हाउएव्हर इन केस ऑफ वुमेन ॲट अ टाइम ऑफ बर्थ देअर आर 2 to 4 million इमॅच्युअर ओसाईट इन अ ओव्हरी ऑफ फिमेल फिटस. An oocyte mature and is released from ovary every month from the beginning of maturity up to the age of menopause, that is approximately 45 years of age. Menopause is stoppage of functioning of female reproductive system at the age of about 45 to 50 years. Secretion of hormones controlling the function of female reproductive system either stop or becomes irregular. This causes the menopause. गॅमेट फॉर्मेशन कशा प्रकारे होतं, दॅट इज स्पर्म अँड ओवम. स्पर्म जो गॅमेट आहे तो आहे मेल गॅमेट अँड ओवम आहे फिमेल. हे जेव्हा गॅमेट फॉर्मेशन होतं ते गॅमेट फॉर्मेशन होतं मियोसिस प्रोसेसनी. ॲज आय नो एव्हरीवन ॲज नो दॅट मियोसिस प्रोसेस जी आहे ती कशासाठी ॲप्लिकेबल आहे. मियोसिस प्रोसेस फक्त आणि फक्त जर्म सेलमध्ये बघायला मिळतो. बाकी अदर जे सेल्सचं डिव्हिजन होतं त्यामध्ये मियोसिस प्रोसेस कॅरी होत नाही, ती फक्त आणि फक्त जर्म सेलमध्येच बघायला मिळते. दॅट इज जे काही गॅमेट्स आहेत त्यामध्ये मियोसिस प्रोसेस बघायला मिळते. स्पर्म जे आहे ते मेल बॉडीमध्ये बिगिनिंगपासनं स्टार्ट असतात. जे काही प्युबरिटी एज असते, मॅच्युरिटी असते, तेव्हापासनं टिल डेथ एक मेल बॉडीमध्ये स्पर्मचं फॉर्मेशन कॉन्स्टंटली होऊ शकतं. पण जर वुमनची केस केली, इन ह्युमन बॉडी त्यामध्ये नियर अबाउट 2 to 4 million इमॅच्युअर ओसाईट्स ऑलरेडी फिमेलच्या फिटसमध्ये प्रेझेंट असतात फ्रॉम बर्थ. बट ते जे सगळे काही ओसाईट आहे ते इमॅच्युअर असणार. आफ्टर मॅच्युरिटी जे ओसाईट आहे ते मॅच्युअर व्हायला स्टार्ट होतात आणि एव्हरी मंथ एक
ओसाइट रिलीज होतो फीमेलच्या ओवरीमधनं आणि ते रिलीज होत असतात टिल मेनोपॉज. एव्हरी मंथमध्ये जे काही ओव्हल रिलीज होणार ते स्टॉप होणार ॲट मेनोपॉज. दॅट मीन्स मेनोपॉज ही एक अशी एज आहे ज्यामध्ये फीमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम जो आहे तो फंक्शन करणं स्टॉप करतो. दॅट इज प्रॉपरली फंक्शन कॅरी होत नाही. हार्मोनचं सिक्रेशन जो आहे तो प्रॉपर होत नसल्यामुळे जी मेनोपॉज आहे ती केस बघायला मिळते इन फीमेल बॉडी. दॅट मीन्स मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये गॅमेट फॉर्मेशन फ्रॉम मॅच्युरिटी टिल डेथ होते, पण इन फीमेल बॉडी जे काही गॅमेट फॉर्मेशन प्रोसेस आहे ती फ्रॉम मॅच्युरिटी टू नियर अबाउट 45 इयर्सपर्यंतच असते. त्यानंतर मेनोपॉज प्रोसेस स्टार्ट होऊ शकतं. हे आहे गॅमेट फॉर्मेशन प्रोसेस. याला डिटेलमध्ये आपण नंतर डिस्कस करू. फर्टिलायझेशन, फॉर्मेशन ऑफ झायगोट बाय युनियन ऑफ स्पर्म अँड ओवम इज कॉल्ड ॲज फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन इज इंटरनल इन ह्युमन. सिमेन इज इजॅक्युलेटेड इन वजायना ड्युरिंग कॉप्युलेशन. स्पर्म इन द नंबर ऑफ फ्यू मिलियन स्टार्ट देअर जर्नी बाय द रूट ऑफ वजायना युटेरस ओविडक. वन ऑफ दोज फ्यू मिलियन स्पर्म फर्टिलाइज द ओनली ओवम प्रेझेंट इन ओविडक. फ्रॉम द एज ऑफ प्युबर्टी अप द मेनोपॉज an ovum is released every month from the ovary. That is, out of 2 to 4 million ova, approximately only 400 oocytes are released up to the age of menopause. Remaining oocyte undergo degeneration. Fertilization process hi ashi process ahe jya madhe male ani female gametes fusion hota. That means sperm ani ovum jeva unite honar teva fertilization process carry will. Fertilization process ji ahe ti human being madhe internal aste jya madhe semen वजायनामध्ये इजॅक्युलेट होतं ड्युरिंग कॉप्युलेशन. ज्यात स्पर्म्समध्ये मिलियन्स ऑफ जे सिमेन असतं त्यामध्ये नंबर ऑफ मिलियन्स स्पर्म्स प्रेझेंट असतात. त्यापैकी एकच पर्टिक्युलर स्पर्म जो आहे तो ओवमला फर्टिलाइज करणार आणि त्यांचा जो रूट असतो तो असतो वजायना युटेरस टू ओविडक्ट. ओविडक्टमध्ये जो आहे ओवरीमधला ओव्हल वेट करत असतो फॉर फर्टिलायझेशन अँड ॲट दॅट टाइम जर स्पर्म एंटर होत असेल तर तो जो ओव्हल आहे तो फर्टिलाइज्ड होतो इन ह्युमन्स. मेनोपॉज ही जी टाइम पिरियड असतं एकदा फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मॅच्युअर झाली दॅट इज ॲट द एज ऑफ 10 to 17 इयर्स अप टू द 45 to 50 इयर्स जे ओवम आहे ते एव्हरी मंथला प्रॉपरली रिलीज होतात. ॲट द टाईम ऑफ बर्थ फिमेल बॉडीमध्ये जे 2 to 4 मिलियन्स ओवा प्रेझेंट असतात. आफ्टर मॅच्युरिटी नियर अबाउट 400 ओसाइट्स असतात. दॅट इज जे ओवम आहेत तेच नियर अबाउट रिलीज होतात टिल मेनोपॉज. त्यानंतर जे उरलेले ओसाइट्स आहेत ते टोटली डिजनरेट होऊन जातात. झाली सेक्शुअल रिप्रोडक्शन इन ह्युमन बीइंग ज्यामध्ये दोन प्रोसेस आपण बघितल्या गॅमेट फॉर्मेशन आणि फर्टिलायझेशन. याला आपण थोडं डिटेलमध्ये डिस्कस करू.
पिरामिड्स डिवाइड हुई इंटू हैप्लॉइड फॉर्म. सिमिलरली
होता है ना सर जी।